नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पंचायत समिती श्रीरामपूर मिशन आरंभ 2024-25 अंतर्गत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वी. मी सौ शीतल विशाल निंभोरे, उपशिक्षिका श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडाळा महादेव, तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आजचा आपला विषय आहे गणित. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला सरांनी सांख्यिकी या घटका अंतर्गत तुम्हाला मध्यमान या उपघटकाची ओळख करून दिली आणि त्यावर वेगवेगळे उदाहरणं घेतली आणि त्याच्यावर तुम्हाला स्वाध्याय देखील दिला होता, तो तुम्ही सोडवलेला असेल. आज आपण सांख्यिकी या घटकांतर्गत उपघटक स्तंभालेखाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे सांख्यिकी हे जे प्रकरण आहे, तर ते प्रकरण त्या प्रकरणाला एकूण 6% भारांश दिलेला आहे आणि त्या घटकांतर्गत आपल्याला दोन उपघटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला काल तुम्ही अभ्यास केलेला आहे घटक मध्यमान आणि आज ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा जो घटक आज आपण बघणार आहोत तो म्हणजे स्तंभालेख. म्हणजे जो 60% भारांश आपल्याला दिलेला आहे त्याचं विभाजन मध्यमानाला आहे 2% भारांश आणि स्तंभालेखाला आहे 4% भारांश. आता हा जो 60% भारांश आहे त्याचं विभाजन झालेलं आहे आणि हे विभाजन जेव्हा आपण एखाद्या स्तंभावर दाखवतो त्याला काय म्हणतो, विभाजित स्तंभ. आणि हा जो स्तंभालेख आहे तर जेव्हा आपण तो आलेखावर दाखवतो तर त्याला विभाजित स्तंभालेख असं म्हणतात. तर आपण आज पहिला जो पॉइंट आहे तर त्या पॉइंट कडे जाऊया, स्तंभालेखा अंतर्गत असलेला विभाजित स्तंभालेख. दिलेल्या दोन घटकांची बेरीज बघा, आपल्याला दोन घटक दिले जातील आणि त्या दोन घटकांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची. आणि ती बेरीज जेव्हा आपण एका स्तंभावर काढतो तेव्हा त्यास विभाजित स्तंभालेख असे म्हणतात. आता हे दोन्ही घटक वेगवेगळ्या खुणांनी स्तंभावर दर्शविले जातात. आता आपण इतक्यातच बघितलं मध्यमान आणि स्तंभालेख याचं जे विभाजन आहे ते 4% आणि 2% मध्ये आपण दाखवलेलं होतं. तेच आपण स्तंभालेखावर जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, बघा मध्यमान 2% आणि स्तंभालेख हा जो घटक आहे तर 4%. आणि दोन्ही घटक दाखवताना खुणांचा आपण वापर केलेला आहे. मध्यमानसाठी आडव्या रेषा वापरल्या आहे आणि स्तंभालेखामध्ये पांढरा रंग वापरलेला आहे. यामुळे काय होतं, दिलेल्या घटकांची तुलना करणं अगदी सोपं होऊन जातं. लक्षात आले विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपण त्याच्यावर आधारित उदाहरणांचा सराव करूया. चला तर पहिल्या उदाहरणाकडे जाऊया. बघा उदाहरण वाचूया. आदर्श विद्यालयातील इयत्ता 8वी मधील विद्यार्थ्यांची माहिती विभाजित स्तंभालेखाच्या साह्याने दर्शवलेली आहे. बघा आदर्श विद्यालय आणि त्या विद्यालयातील इयत्ता 8वीच्या वर्गातील जे विद्यार्थी त्यांची माहिती आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला अगोदर बघायचं एक्स अक्षावर काय दिले आणि वाय अक्षावर. एक्स अक्षावर आपल्याला दिलेला आहे वर्ग 8वी आहे आणि त्याच्या तुकड्या, तुकडी अ, तुकडी ब, क, ड आणि ई. आणि वाय अक्षावर आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी हे प्रमाण आपण आलेखाच्या उजव्या हातावर नेहमी लिहित असतो. प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी. आता नंतर आपल्याला कशाचं निरीक्षण करायचंय, तर मुलं आणि मुली, मुलं हे कुठल्या चिन्हाने दर्शवले आहे आणि मुली कुठल्या चिन्हाने दर्शवले आहे. आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर या स्तंभालेखामध्ये मुली या तिरप्या रेषेने दर्शवलेल्या आहेत आणि मुलं आपल्याला पांढऱ्या रंगाने चौकटीने दर्शवलेली पाहायला मिळतील. म्हणजे जेव्हा आपण आलेखाचा प्रश्न सोडवतो तर पहिलं
प्रश्न काय दिलेला आहे, आधी याचं निरीक्षण करायचं. दुसरं, त्यामध्ये जे घटक वापरलेले आहेत ते घटक कुठल्या चिन्हाने दाखवलेले आहेत याचं निरीक्षण करायचं. आणि तिसरं, 1 सेंटीमीटर बरोबर आपल्याला किती अंतर किंवा किती दिलेलं आहे त्यांनी, ते आपण काय केलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. आता ह्या प्रश्नावर आधारित आपल्याला प्रश्न दिलेला आहे, बघा. वर्ग 8 ब मधील मुलींची संख्या किती? आता 8 ब चा वर्ग कुठे आहे, आधी आपण तो बारकाईने बघायचंय. बघा 8 ब तुकडे आपल्याला कुठली दिलेली आहे, ब दिलेली. आणि त्याच्यात काय विचारलेलं आहे, मुलींची संख्या. आता फक्त तो स्तंभाकडे आपण लक्ष द्यायचंय, ब 8 ब चा स्तंभ. आणि त्याच्यानंतर त्या तुकडीमधील असलेल्या मुलींची संख्या. आता मुली म्हटल्यावर आपल्याला माहितीये मुली कुठल्या चिन्हाने दर्शवलेल्या आहे, तिरप्या रेषेने आपल्याला मुली दर्शवलेल्या आहे. मग 8 ब या तुकडीमधील, आता आपण आपल्याला माहितीये की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मुली, म्हणजे 10, 20 आणि 30, म्हणजे 8 ब मधील मुलींची संख्या किती, एकूण 30 मुली, म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे दुसरा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल की आपण जेव्हा या विभाजित स्तंभालेखाचं उदाहरण सोडवतोय तेव्हा फक्त दिलेला स्तंभ आणि त्याच्यासाठी वापरलेले चिन्ह याकडेच बारकाईने लक्ष देत आहोत, आणि त्यावरूनच आपल्याला ते उदाहरण सोडवणं अगदी सोपं जात आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. चला तर आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसरा, कोणत्या दोन वर्ग तुकड्यांची संख्या म्हणजे पटसंख्या समान आहे? कोणत्या दोन वर्ग तुकड्यांची, आता दोन वर्ग तुकड्यांची काय विचारलंय त्यांनी, पटसंख्या कशी समान आहे. आता आपल्याला समान म्हटल्यावर काय, कुठले दोन स्तंभ समान उंचीचे आहे हे बघायचं. खूप आलेख असा बघायचा नाही, फक्त प्रश्न जो विचारलाय ना त्याकडे लक्ष द्यायचंय. मग कुठले दोन तुकडे असे आहेत की त्यांचे स्तंभ सारख्या मापाचे आहे किंवा सारख्या उंचीचे आहे. आपण बारकाईने पाहिलं तर ब आणि ई हे दोन्हीही स्तंभ कसे सारख्या मापाचे, म्हणजे सारख्या मापाचे म्हणजे त्या स्तंभामध्ये किती विद्यार्थी आहे, 70 विद्यार्थी, म्हणजे तुकडी ब आणि तुकडी ई या दोन तुकड्यांची पट संख्या कशी आहे, समान आहे. मग आता यामध्ये पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 4, ब व ई या तुकडीची पट संख्या काय आहे, समान आहे. फक्त आपण कशाकडे लक्ष दिलंय, दिलेला स्तंभ, त्या स्तंभामध्ये काय बघितलंय, कुठले दोन स्तंभ सारख्या उंचीचे आहे, समान मापाचे आहे. दोन्ही स्तंभांमध्ये किती विद्यार्थी आहे सारखेच, किती, तर 70. म्हणून आपला पर्याय आला आहे ब व ई तुकडी. अगदी सोपे सोपे आपल्याला या प्रकरणावर उदाहरणं येतात आणि त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, मार्क मिळवू शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. इयत्ता 8वी ई पेक्षा, बघा मुलांनो, इयत्ता 8वी ई पेक्षा किती मुली, आता आपलं लक्ष कुठं गेलं पाहिजे, मुलींकडे गेलं पाहिजे, मुली या शब्दाकडे गेलं पाहिजे. कारण की तुकडीमध्ये आपल्याला माहिती मुली पण आहे आणि मुलं पण दिलेले आहे. मग ई पेक्षा किती मुली, पहिली तुकडी दिली त्यांनी ई आणि दुसरी दिलेली आहे क तुकडी, किती मुली कमी आहेत. आता ई कडे येऊ आपण, तुकडी ई आणि दुसरी तुकडी काय विचारली त्यांनी आपल्याला क, आणि कशा संदर्भात प्रश्न आहे हा, फक्त मुली, फक्त दोन स्तंभ जे आहे विभाजित त्यांच्याकडेच आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचंय आणि त्यातल्या त्यात आपण फक्त कोणाचा विचार करणार आहे, मुलींचा, मुलांचा विचार आपल्याला करायचा नाही. आता क तुकडीमध्ये किती मुली आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 10 आहे, मग 2 सेंटीमीटर बरोबर किती आलं, 20. हे झालं आपलं तुकडी क मधील विद्यार्थी. आता तुकडी ई मध्ये मुली बघू आपण, 1 सेंटीमीटर बरोबर 10 आहे, 10, 20, 30 आणि 40, म्हणजे ई तुकडीमध्ये किती विद्यार्थी आहे,
बरोबर 40. आणि प्रश्न काय दिलाय त्यांनी आपल्याला, तुकडी ई पेक्षा किती मुली इयत्ता 8 क मध्ये कमी आहे. कमी म्हणजे आपल्याला कमी म्हणजेच काय फरक असं करायचा असतो, म्हणजे फरक करताना आपण काय करणार 40 वजा 20 म्हणजे किती आली वजा बाकी आपली 20, म्हणजे 20 मुली कमी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक आपला कळाला आहे, पर्याय क्रमांक पहिला. लक्षात येत आहे स्तंभालेखाशी सांगितलं, फक्त जे स्तंभाबद्दल आपल्याला प्रश्न विचारलाय आपण त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि जे प्रमाण दिलेलं आहे, प्रमाण आणि घटकांसाठी वापरलेले चिन्ह, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, लक्षपूर्वक त्याचा अभ्यास करायचा आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न 2017 साली परीक्षेला विचारलेला आहे. प्रश्न अगोदर बारकाईने समजून घ्या. एका शहरातील 4 वेगवेगळ्या प्रभागात राहणाऱ्या 4 वेगवेगळ्या प्रभागात राहणाऱ्या बालकांना पोलिओ डोस दिला गेला का नाही. बघा आता वेगळा प्रश्न दिलेला आहे, 2017 आलेला प्रश्न आहे. प्रभागामध्ये बालकांना पोलिओ डोस दिला गेला की नाही याचे सर्वेक्षण करून प्राप्त माहिती पुढील विभाजित स्तंभालेखाद्वारे दर्शवली आहे. तिचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची आपल्याला उत्तर लिहायला लावलेली आहे. तर आपण अगोदर आलेख समजून घेऊया. एक अक्षावर आपल्याला काय दिलेले आहे, प्रभाग ए बी सी डी. आणि वाय अक्षावर आपल्याला काय दिलेले आहे, बालके, म्हणजे किती बालकांनी डोस घेतले किंवा न घेतलेले बालके. आणि त्याचं प्रमाण किती दिलेलं आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 10 बालके. बघा 1 सेंटीमीटर बरोबर 10 बालके. मग आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे घटक वेगवेगळ्या चिन्हांनी दर्शवणार, डोस घेतलेले बालके आणि डोस न घेतलेली बालके. आता डोस घेतलेली बालके आपल्याला दाखवलेली आहे तिरप्या रेषेने आणि डोस न घेतलेली बालके आपल्याला पांढऱ्या रंगाने दर्शवलेली आहे. आता यावर आपण उदाहरण बघूया. 2017 हे उदाहरण आलेलं आहे. बघा पहिला प्रश्न, एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही. बघा प्रश्न नीट वाचा. एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही, म्हणजे न घेतलेले बालके आपल्याला इथं काय करायचंय, शोधायचे आहे किंवा त्याचं उत्तर काढायचं आहे. मग डोस न घेतलेले बालके आपण कशाने दाखवलेले आहेत, पांढऱ्या रंगाने दर्शवली आहे. फक्त त्यावरच आपल्याला काय करायचंय, फोकस करायचंय. मग प्रत्येक वेळेस मग ए या स्तंभातील एकूण आपण बालके शोधणार, मग त्यातून ते डोस न घेतलेले वजा करणार ब मधले. यापेक्षा सोप्या पद्धतीने आपण काय करायचं, डोस न घेतलेली बालके आपल्याला पांढऱ्या रंगाने दर्शवली, फक्त त्याच्याकडेच लक्ष द्यायचंय. आपल्याला हे तर माहितीये 1 सेंटीमीटर बरोबर किती असतात, 10 बालके. मग आता इथं जर पाहिलं तर इथं 2 सेंटीमीटरवर किती बालके असणार आहे आपली, 20. ब प्रभागामध्ये 1 सेंटीमीटर आहे, म्हणजे किती बालके आली आपली, 10. सी या प्रभागामध्ये 2 सेंटीमीटर म्हणजे 20 बालके. आणि डी या प्रभागामध्ये 2 सेंटीमीटर बरोबर किती बालके आली, 20. ह्या सगळ्यांची आपल्याला काय करावं लागणार आहे, आता बेरीज करायची. मग बघा 20 अधिक 10 अधिक 10 आणि अधिक 20. इथं पण आपण डायरेक्ट करू शकतो, 20 आणि 10 30 40. वीस दहा 20 30 40 50. हा 20 आपल्या इथं घ्यायचा राहिलाय, म्हणजे 20 आणि 2 आणि 2 4 5 आणि 2 7, म्हणजे आपला पर्याय आलेला आहे 70, पर्याय क्रमांक 3. पहिल्या प्रभागामध्ये 20 बालके, दुसऱ्या प्रभागामध्ये 10 बालके, तिसऱ्यामध्ये 20 बालके आणि चौथ्यामध्ये 20 20 आणि 40 50 60 आणि 70, म्हणजे पर्याय क्रमांक आलेला आहे आपला तिसरा. याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. पुढच्या प्रश्नाकडे येऊया. बघा आता वेगळा प्रश्न दिलेला आहे. प्रभाग ए आणि प्रभाग डी
प्रभाग ए आणि प्रभाग बी यांच्या मधील पोलिओ डोस घेतलेल्या, आता इथं पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचे आपल्याला इथं काय काढायचे आहे, गुणोत्तर काढायचे आहे. वेगळा प्रश्न दिलेला आहे, इथं आपल्याला काय काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे. कुणाचं घ्यायचंय, ए आणि डी, ए या प्रभाग आणि डी हा प्रभाग, यातील बालकांनी पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचं गुणोत्तर. आता ए मध्ये आपण बघू, डोस घेतलेले बालके कशाने दाखवलेले आहे, तिरप्या रेषेने, म्हणजे 10, 20, 30, 40, 50 आणि 60. ए या प्रभागामध्ये किती बालके, 60. आणि डी या प्रभागामध्ये डोस घेतलेले बालके किती आहे, 10, 20, 30, 40 आणि 50. हे 50 आहे, यांचं काय घ्यायचंय आपल्याला, गुणोत्तर. मग बघा, 60/50, अंशाचा शून्य आणि छेदाचा शून्य गेला बरोबर 6/5, म्हणजेच गुणोत्तर आपण कसं लिहितो, 6/5, म्हणजेच आपला पर्याय कुठला आला, पर्याय क्रमांक 1. 60/50, 0/0 कॅन्सल झाले, 6/5 बरोबर 6/5, म्हणजे पर्याय क्रमांक 1. एवढ्या बालकांचे गुणोत्तर की ज्यांनी पोलिओ डोस घेतलेला आहे. बघा, आता आत्ताच आपण विभाजित स्तंभालेखाचा अभ्यास केलाय, त्यानंतर आहे जोड स्तंभालेख. जोड म्हणजे काय, एकमेकांना जोडणारे, वेगवेगळी माहिती दर्शवणारे व परस्परांना जोडलेले स्तंभालेख, म्हणजे काय जोड स्तंभालेख. इथं तुम्हाला दिसतंय दोन स्तंभ जे आहे तर ते एकमेकांना जोडले गेलेले आहे. बघा, एक जो आहे तो पांढऱ्या रंगात दिसतोय आणि दुसरा जो आहे तो निळ्या रंगामध्ये, आणि ते एकमेकांना काय केलेले आहे, जोडलेले आहे. आणि हे दोन्ही जे जोड स्तंभालेख आहे त्यातलं अंतर जे असतं ना ते नेहमी काय ठेवायचं असतं, समान. समान म्हणजे कसं, जेव्हा आपण पहिला स्तंभ काढतो तो जर 1 सेंटीमीटर असेल तर दुसरा पण किती सेंटीमीटरवर घ्यायचा, 1 सेंटीमीटर. समजा हे प्रमाण अर्धा असेल तर दुसरा जोडणारा स्तंभ पण किती, 1/2 सेंटीमीटरचाच आपल्याला काढायचा असतो. याने काय होतं, दोन भिन्न घटक जे आहे, हे दोन्ही भिन्न घटक त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणं काय होतं, ह्या जोड स्तंभालेखामुळे सोपं जातंय. आता आपण या जोड स्तंभालेखावर आधारित उदाहरण बघूया. बघा, आता पहिलं उदाहरण, जे उदाहरण 2019 ला परीक्षेमध्ये आलेलं आहे. आता आपलं पहिलं आपण कशाचं निरीक्षण करणार, अगोदर प्रश्न वाचणार. प्रश्न काय दिलेला आहे, रामरावांनी 2011 ते 2015 सालापर्यंत आपल्या शेतीतून ज्वारी व गव्हाच्या पिकवलेल्या उत्पादनाचा जोड स्तंभालेख आपल्याला पुढे दर्शवलेला आहे. त्याचे निरीक्षण करून आपल्याला जे प्रश्न विचारले आहे त्याची आपल्याला उत्तरं द्यायची आहे. मग आता एक्स अक्षावर अगोदर काय घेतले त्यांनी, बघा वर्ष घेतले, बघा 2011, 2012, 2013, 2014, 2015 हे एक्स अक्षावर. आणि तुम्ही आपण आत्ता शिकलो की जोड स्तंभ लेख जे आहे तर त्यांचं अंतर कसं ठेवलं जातं, समान. जर आपण पाहिलं तर 2011 मध्ये पहिला जो स्तंभ आहे तो 1/2 सेंटीमीटर आणि त्याला जोडलेला दुसरा स्तंभ देखील अंदर 1/2 सेंटीमीटर, म्हणजे अंतर कसं असतं, शक्यतो समान असतं. आता आपण काय करूया, वाय अक्षावर येऊया. वाय अक्षावर त्यांनी काय दिलेलं आहे, उत्पादन, आणि उत्पादन कशात दिलेलं आहे, क्विंटल मध्ये. आणि त्यामध्ये 1 सेंटीमीटर बरोबर घेतलेला आहे त्यांनी 10 क्विंटल, म्हणजे वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 क्विंटल. आता आपल्याला कशाचं उत्पादन दिलंय त्यांनी, ज्वारी आणि गहू. आता ज्वारी कशाने दर्शवली आहे तर ज्वारी ही पांढऱ्या रंगात आहे आणि गहू हे काळ्या रंगाने आपल्याला ते दर्शवलेले आहे. तेव्हा इथं तुम्हाला दिसतंय 2011 साली ज्वारी पांढऱ्या रंगात आहे आणि गहू जे आहे तर काळ्या रंगामध्ये दर्शवलेले आहे. आता ह्याच आलेखाचा वापर करून आपण पहिला प्रश्न घेऊया. बघा, ज्वारीचे सरासरी उत्पादन किती. प्रश्न बारकाईने वाचा, ज्वारीचे सरासरी उत्पादन किती, आपल्याला इथं सरासरी काढायला लावलेली आहे. आता आपल्याला अगोदर काय करावं लागेल, ज्वारी कुठल्या चिन्हाने दर्शवलेली आहे, पांढरे स्तंभ जो आहे तो ज्वारी, अगोदर
ज्वारीचं आपण काय काढू, किती उत्पादन झालेलं आहे ते बघू. आता 2011 साली ज्वारीचं उत्पादन किती झालेलं आहे, 50 क्विंटल. 2012 साली ज्वारीचं उत्पादन किती आहे, 65 क्विंटल. 2013 साली ज्वारीचं उत्पादन किती आहे, 90 क्विंटल. 2014 साली किती आहे, 80 क्विंटल. आणि 2015 साली ज्वारीचं उत्पादन किती आहे, 75 क्विंटल. आता यांची आपल्याला अगोदर काय करावं लागेल, बेरीज म्हणजे एकूण एकूण आपल्याला क्विंटल काढावं लागणार आहे. बघा मग, 50 अधिक 65 अधिक 90 अधिक 80 अधिक 75. बघा मग, 5 आणि 5 10 1 8 16 16 9 25 25 आणि 6 31 आणि 31 आणि 5 360. म्हणजे ज्वारीचं एकूण उत्पादन आपण काढलेलं आहे. ज्वारीचं काय काढलंय, एकूण उत्पादन. आपल्याला काय काढायला लावलेली आहे, सरासरी. आपण कालच्या तासाला तुम्हाला शिकवलंय सरांनी, सरासरी म्हणजे मध्यमान. मग मध्यमानाचं काय सूत्र आहे माहिती ना तुम्हाला, कालच शिकवलं गेलेलं आहे. मध्यमान बरोबर येते सांगता कुणाला, सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. मग आता आपण काढलेली, आता आपल्याला काय काढायचंय, सरासरी. ज्वारीचे सरासरी उत्पादन, सर्व प्राप्तांकांची बेरीज. आता सर्व प्राप्तांकांची बेरीज आपली किती आलेली आहे, 360. आणि भागिले काय, एकूण प्राप्तांक म्हणजे किती, 1 2 3 4 आणि 5. एकूण प्राप्तांक आपले किती आहे, 5. आता भाग देऊ, 5 7 35, 1 शिल्लक राहिला, 10 झाले आणि 5 2 10 म्हणजे 72 क्विंटल. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला आपला, पहिला. बघा मुलांनो, मध्यमानाचा उपयोग कुठं झालेला आहे, आपल्याला जोड स्तंभालेखाचं उदाहरण सोडवताना मध्यमानाच्या सूत्राचा आपल्याला इथं उपयोग करावा लागलेला आहे. प्रश्नाचं स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचे उत्पादन समान व सर्वात जास्त आहे, समान आणि सर्वात जास्त. मग कोणत्या वर्षी, आपण जर पाहिले सगळे स्तंभ, गव्हाचं एका ठिकाणी समजा 2011 विचार केला तर गव्हाचं 50 आहे, गव्हाचं 60 आहे, ज्वारीचं 50 आहे. 2012 विचार केला तर ज्वारीचं 65 आहे, गव्हाचं 50 आहे. 2013 विचार केला तर दोन्ही स्तंभ म्हणजे गव्हाचा असेल किंवा ज्वारीचं, दोन्ही स्तंभ कसे सारख्या उंचीचे आहेत, म्हणजे 90 क्विंटल तिथं त्याचं प्रमाण दाखवलं आहे. आणि सर्वात जास्त इतरांच्या तुलनेत सुद्धा त्यांचं उत्पादन काय सर्वात जास्त आहे, आणि दोन्ही स्तंभ कसे दिसतात ते सारख्या उंचीचे, म्हणजे 90 क्विंटल तिथं उत्पादन निघालेलं आहे. म्हणजेच आपला जो प्रश्न विचारला आहे, कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचं उत्पादन समान व सर्वात जास्त आहे, तर 2013. म्हणजे आपला पर्याय आलेला आहे पर्याय क्रमांक 2, 2013 साल. आता तिसऱ्या प्रश्नाकडे येऊया. साली गव्हाचे उत्पादन, बघा आता फक्त आपल्याला कुठल्या सालाकडे जायचंय, 2012. गव्हाचे उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा किती क्विंटलने कमी आहे, गव्हाचे उत्पादन. आपल्याला 2012 सालाचा जो जोड स्तंभालेख आहे त्याचा विचार करायचा आहे. आता त्या ठिकाणी बघू आपण, ज्वारीचे उत्पादन किती आहे,
65. आणि गव्हाचे उत्पादन किती आहे? 50. प्रश्न काय विचारलाय त्यांनी? गव्हाचे उत्पादन. बघा, गव्हाचे उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा, ही इकडलं आपलं 65 म्हणजे ज्वारीचं उत्पादन किती क्विंटल ने कमी आहे. कमी म्हणजे फरक काढायचा, म्हणजे दोन्हीची काय करणार आपण, वजाबाकी करणार. म्हणजे 65 वजा 50 जर केले तर किती उत्तर येते आपलं? 15. म्हणजे पर्याय क्रमांक आपला आहे 2. विद्यार्थी मित्रांनो, हे वजाबाकी वगैरे ह्या क्रिया करताना खूप कॅल्क्युलेशन नाही करायचं, तोंडी करून लगेच आपण तो पर्याय शोधायचा असतो. चला आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया. हा प्रश्न 2022 साली विचारण्यात आलेला आहे. बघा, इयत्ता 8वीच्या ए बी सी डी या तुकड्यांमधील मुले व मुली यांची पटसंख्या पुढील जोड स्तंभालेखात दर्शवली आहे. बघा, 8वीतील मुलांची पटसंख्या ए बी सी डी आपल्याला जोडस्तंभात दर्शवलेली आहे. आपल्याला त्याचं निरीक्षण करायचंय आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. आधी आपण आलेख समजून घेऊया. एक साक्षावर आपल्याला तुकड्या दिलेल्या आहे, तुकडी ए, तुकडी बी, तुकडी सी आणि तुकडी डी. आणि वाय अक्षावर आपल्याला दिलेले आहे मुले आणि मुली. आणि मुले मुली देताना आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर किती दिलेले आहे? 10 मुले किंवा मुली. इथं दिसतंय तुम्हाला प्रमाण, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 मुले आणि मुली. आता याच्यात आपलं लक्ष कशाकड पाहिजे? मुलींसाठी कुठलं चिन्ह वापरले आहे आणि मुलांसाठी कुठल्या चिन्हाचा वापर केलेला आहे. तर मुले त्यांनी आपल्याला पांढऱ्या रंगाची स्तंभ दिसतोय आणि मुलींसाठी तिरपे रेषा असलेला स्तंभ त्यांनी इथं वापरलेला आहे. आता या जोड स्तंभालेखाचा वापर करून आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, पहिला प्रश्न वाचन करा. त्या प्रश्नाचं मनातल्या मनात विचार करा, बरं काय येऊ शकतं त्याचं कॅल्क्युलेशन बघा. आता इयत्ता 8वीच्या चारही तुकड्यात मिळून एकूण मुलांची, बघा त्यांनी कंसात काय दिलेलं आहे? विद्यार्थ्यांची. आपण मुलांची शब्द वाचला का आपल्या डोक्यात काय येणार? फक्त मुले. परंतु त्यांनी कंसात काय दिलेलं आहे? विद्यार्थ्यांची, म्हणजे मुलं आणि मुली दोन्हींची आपल्याला काय करायची आहे? संख्या किती ती काढायची आहे. म्हणजे आपल्याला तुकडी ए तील सर्व मुले मुली, तुकडी बी तील सर्व मुले मुली, सी मधील मुलं आणि मुली आणि डी या तुकडीतील मुलं मुली या सगळ्यांची काय करावी लागणार आहे? बेरीज करावी लागणार आहे. मग आता आपण ए तुकडीकडे येऊया. तुकडी ए मध्ये किती मुले? 30 मुले. आणि तुकडी ए मध्येच मुली किती दिलेल्या आहेत त्यांनी? 25. हे नेहमी लक्षात ठेवायचं की 1 सेंटीमीटर मध्ये 10 रेषा असतात आणि आपलं जे आहे तर 5व्या रेषेवर आलेलं आहे. म्हणून आपले किती झाले ते? 5वी रेष म्हणजे 21, 22, 23, 24 आणि 25. म्हणजे मुली किती आहे त्या तुकडीमध्ये? 25. म्हणजे ए तुकडीमध्ये एकूण विद्यार्थी किती झाले? 55. या तुकडी ए या तुकडीतील विद्यार्थी आहे आपले 55. आता बी तुकडीकडे जाऊया. बी तुकडीमध्ये मुले किती आहे? बघा, हा स्तंभ वरती गेलेला आहे. 40 आणि 30 च्या मधोमध्ये म्हणजे किती आले? 35. आणि मुली किती आहे? तर 30. आणि 30 आणि 35 बरोबर किती झाले? 65. म्हणजेच बी या तुकडीमध्ये किती विद्यार्थी आहे? 65. आता सी या तुकडीकडे जाऊया. सी या तुकडीमध्ये मुले किती दिलेली आहे? 30. आणि मुली किती आहे? 40. दोन्हींची जर बेरीज केली तर ती किती येते? 70. म्हणजे 70 कुठल्या तुकडीत आहे? सी तुकडीमध्ये. आता डी या तुकडीतील विद्यार्थ्यांचा विचार करूया. डी मध्ये मुलं किती आहे? 30. आणि मुली किती आहे? 35. 30 आणि 35 किती झाले? 65. आता या सगळ्यांची आपण काय करणार आहे? बेरीज. 5 आणि 5, 10 आणि 5, 15. 1 7 13. 13 आणि 6 किती आले? 19. 19 आणि 20 आणि 20 आणि 5, 25.
म्हणजे किती आली एकूण बेरीज 255, म्हणजे इयत्ता 8वीच्या चारही तुकड्या मिळून किती विद्यार्थी आहे, मुलं आणि मुली 255, म्हणजे आपला पर्याय आलेला आहे पहिला. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांनो. बघा आपण काय केलंय, फक्त प्रश्नाकडे फोकस केलेला आहे. मुलांची तुम्ही जर फक्त मुलं जर काउंट केले तर तुमचं उत्तर चुकणार आहे. आणि कंसामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. बघा आता विभाजित सांभाळले तोच आहे, आता प्रश्न बदललेला आहे. आता प्रश्न दिलेला आहे त्यांनी आपल्याला, ब तुकडीतील मुले व मुली यांच्या पट संख्येचे गुणोत्तर. आता तुकडी कुठली आहे, ब. आता फक्त कशावर आपला फोकस पाहिजे, ब तुकडीकडे. ब तुकडीतील काय विचारलंय त्यांनी, मुले आणि मुली. आता आपण बघूया ब तुकडीमध्ये मुले किती आहे, 35, आणि ब तुकडीमध्ये मुली किती आहे, 30. यांच्या पट संख्येचं काय शोधायला लावलं त्यांनी, गुणोत्तर. अगोदर काय दिलेलं आहे त्यांनी, मुले मुले बरोबर 35 आणि मुली किती दिलेले आहे, 30. आता गुणोत्तर शोधायचं म्हणजे आपण काय करतो, 35/30 बरोबर. आता आपल्याला माहिती 5च्या पाड्यामध्ये आहे 35 आणि 30, 5 6 30 आणि 5 7 35 म्हणजे 7/6, म्हणजेच गुणोत्तरात आपण काय म्हणतो, 7 6. कुठला पर्याय दिसतोय तुम्हाला, पर्याय क्रमांक 2, 7 6. म्हणजेच आपण उदाहरण वाचल्यानंतर फक्त फोकस आपण कशा केलेला आहे, तर तुकडी ब त्यातील मुलं आणि मुली याकडेच आपण काय केलेलं आहे, जास्त कॉन्सन्ट्रेशन केलंय. बाकी अ ए सी डी या तुकड्यांकडे आपण अजिबात लक्ष दिलेले नाही. जर तुम्ही इतर तुकड्यांकडे लक्ष देत बसला तर महत्वाचं उत्तर तुम्हाला काढता येणार नाही. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अगदी सोपं उदाहरण आलेलं होतं परीक्षेला. आता अजून एक उदाहरण पाहूया की जे उदाहरण 2024 साली आलेलं आहे. बघा, एका शाळेत 5वी ते 8वीचा पट प्रत्येकी 50 आहे. बघा मग आता इथं आपल्याला 5वी ते 8वी पर्यंतचा पट आपल्याला दिलेला आहे आणि प्रश्न दिलेला आहे की खालील जोड स्तंभालेखात येतानीय उपस्थिती दर्शविली आहे, त्याचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. मग बघा आता आपण अगोदर विभाजित स्तंभालेख जो दिलेला आहे त्याची माहिती घेऊया आणि मग प्रश्नाकडे जाऊया. आता एक साक्षावर आपल्याला काय दिलेलं आहे, इयत्ता दिलेले आहे 5वी 6वी 7वी आणि 8वी, आणि वाय अक्षावर काय दिलेले आहे, जे मुलं मुली आहेत तर त्यांची उपस्थिती. परंतु तुमच्या जर तुम्ही बारकाईने वाय अक्षावर जर प्रमाणाकडे लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 1 सेंटीमीटर बरोबर आपल्याला 2 मुले किंवा मुली प्रमाण दिलेलं आहे. म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर किती विद्यार्थी दिले त्यांनी आपल्याला, 2 मुलं किंवा मुली. पुढच्या 1 सेंटीमीटरचा विचार केला तर त्याचे 2 मिळवले ते किती होणार, 7. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर आपल्याला दिलेले आहे 2 मुले किंवा मुलींची उपस्थिती आणि एक साक्षावर दिलेला आहे आपल्याला याचा. आता यावर आधारित आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 2024 साली प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा आता पहिला प्रश्न आहे, इयत्ता 8वीतील उपस्थित मुलांपेक्षा. आता फक्त एकाच इयत्तेचा इथे विचार केलेला आहे, कुठली इयत्ता, 8वी. आपण 5वी 6वी आणि 7वी इयत्तेच्या स्तंभाकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त इयत्ता 8वी. मग इयत्ता 8वी या स्तंभाकडेच आपलं लक्ष द्यायला हवंय. इयत्ता 8वीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकडा कितीने जास्त आहे. इथं शब्द वापरलेला आहे शेकडा. शेकडा कितीने जास्त आहे हा प्रश्न विचारला आहे.
आता अगोदर आपण काय करू, इयत्ता आठवीमध्ये किती मुलं आहेत आणि किती मुली आहे ते बघूया. बघा इयत्ता आठवीमध्ये मुले किती आहे, मुले आपल्याला दिलेली आहे 20 आणि मुली किती आहे 22. मग कितीने जास्त मुली आहे? आता तुम्ही लगेच म्हणाल की मॅडम दोन्ही मुली जास्त आहे, 20 मुलं आहे आणि 22 मुली आहे, तर दोन मुली काय आहे 20 विद्यार्थी आहे, मग जास्त आहे. मग तुम्हाला काय वाटणार मॅडम? लगेच पर्याय क्रमांक दुसरा. परंतु जर प्रश्न बारकाईने आपण वाचला, इयत्ता आठवीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकडा, इथं दिलेला आहे शेकडा. शेकडा जर शब्द नसता, इयत्ता आठवीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली कितीने जास्त आहे, कितीने जास्त आहे, तर आपला पर्याय आला असता दुसरा. परंतु इथं शेकडा हा शब्द वापरल्यामुळं आपलं दोन हा पर्याय बरोबर नाही. आता आपल्याला माहिती आहे की 20, आताच आपण बघितलंय 20 मुले आणि 22 मुली, म्हणजे 20 मुलांमाग किती मुली जास्त आहे, दोन मुली. आणि शेकडा म्हणजे गुणिले काय येणार आहे आपलं 100. शून्य शून्य काय झाला, कट. बे एक बे, बे पंचे 10, म्हणजे 2 गुणिले 5 बरोबर किती, 5 दुणे 10, म्हणजे शेकडा 10 मुली काय आहे या 20 विद्यार्थ्यांमाग जास्त आहे, म्हणजे आपला पर्याय काय आला पहिला. बघा काही प्रश्न असे असतात की आपल्याला गोंधळून टाकतात, परंतु जर तुम्ही प्रश्न बारकाईने जर वाचला तर तिथं लगेच तुमचा ते शंका लगेच निरसन होणार आहे. म्हणजे पर्याय आपला आलेला आहे शेकडा 10 मुली काय 20 विद्यार्थ्यांमागे जास्त आहे. या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. 2024 ला हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न वाचूया. मुले आणि मुली मिळून कोणत्या, मुले आणि मुली मिळून उपस्थिती पाहिल्यास कोणत्या इयत्तेतील उपस्थिती सर्वात कमी आहे? आता आपल्याला सर्व तुकड्यांचा विचार करायचा आहे, 5वी 6वी 7वी आणि 8वी. त्यात काय म्हटलंय त्यांनी, मुलं आणि मुली मिळून सर्वात कमी उपस्थिती पाहिली तर कुणाची आहे, 5वीची आहे का 6वीची आहे की 7वीची की 8वीची. आता आपण प्रत्येक स्तंभाचं बारकाईने जर निरीक्षण केलं, हे निरीक्षणाने पटकन सोडवता येणारा हा प्रश्न आहे. आता 5वीकडे जर बघितलं तर 5वीमध्ये मुली आपल्याला जास्त दिसत आहे, 26 22, मुले 22 मुली 26. 6वीमध्ये पाहिलं तर 20 मुले आणि 18 मुली. आता 7वीमध्ये पाहिलं तर 24 मुले 20 मुली. इयत्ता 8वीकडे जर आपण गेलो तर आपल्याला दिसतंय 20 मुले आणि 22 मुली. आता सगळ्या स्तंभांची आपण बेरीज जर केली तर 5वी जी आहे तर 5वीमध्ये किती विद्यार्थी आहे, 48. 6वीमध्ये किती झाले यांची बेरीज केली तर 38. इयत्ता 7वीमध्ये 24 आणि 20 किती झाले, 44. आणि इयत्ता 8वीमध्ये किती आले, 42. मग 48 38 44 आणि 42 यामध्ये कुठली उपस्थिती आपल्याला सर्वात कमी दिसतीये, 38 ती कुठल्या इयत्तेची आहे, तर इयत्ता 6वी. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती आहे, 4. इयत्ता 6वी या इयत्तेची उपस्थिती सर्वात कमी आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांनो. 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, दोन्ही प्रश्न अगदी सोपे होते. फक्त आपल्याला काय करायचंय, त्या विभाजित स्तंभालेखाचं निरीक्षण, जे घटक दिलेले आहे ते कुठले चिन्ह वापरले आहे त्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. चला आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया. वृत्तालेख. जेव्हा आपल्याला आता आपण बघितलं
द्विभाजी स्तंभलेख असेल किंवा जोड स्तंभलेख, स्तंभलेखावर आपण लगेच ती माहिती दर्शवू शकतो. पण आता समजा हीच सांख्यिक माहिती आपल्याला वर्तुळात दर्शवायची असेल तर त्या वर्तुळामध्ये काय करावं लागतं, वर्तुळ पातळीच्या साह्याने आपल्याला ती जर माहिती दर्शवायची असेल तर त्याला म्हणतात वृत्तालेख. म्हणजे वर्तुळामध्ये जी सांख्यिक माहिती ते घटकानुसार आपल्याला जर दर्शवायची असेल तर वर्तुळ पातळीचा आपण वापर करत असतो, त्या आकृतीला काय म्हणतात वृत्तालेख. आता वृत्तालेखामध्ये वृत्तालेखाची जी आकृती आहे त्यामध्ये जे घटक आहेत ते घटक किंवा ज्या बाबी असतात त्या योग्य त्रिज्याच्या साह्याने बनलेल्या वर्तुळ पाकळ्यांनी दर्शवतात. वृत्तालेख समोर दिसतोय तुम्हाला, वृत्तालेख म्हणजे काय, दिलेली सांख्यिक माहिती, जो घटक आपल्याला दिलेला आहे तो घटक काय करायचा आहे वर्तुळामध्ये या वर्तुळ पाकळीच्या साह्याने आपण दर्शवतो. आणि तेच घटक आणि बाबी आपल्याला काय करावं लागतात, योग्य त्रिज्याच्या साह्याने आपण काय करतो बनवलेल्या वर्तुळ पाकळ्यांनी दर्शवतो. मग आता ही जी वर्तुळ पाकळी आहे त्यामध्ये दोन संज्ञा वापरतात, पहिली संज्ञा केंद्रीय कोन आणि दुसरी संज्ञा म्हणजे वर्तुळ पाकळी. या दोन संज्ञांचा वापर वृत्तालेख या मुद्द्यामध्ये किंवा या पॉइंटमध्ये केला जातो. बघा आता पुढच्या स्लाइडवर येऊया. बघा वृत्तालेखाची तुमच्या समोर आकृती आहे, वर्तुळ दिसतंय, तुम्ही पटकन सांगू शकता वर्तुळाचं केंद्र कुठलं आहे किंवा त्रिज्या कोणत्या आहे वर्तुळाच्या. लगेच लक्षात येईल ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे, त्याच्या ओ ए आणि ओ बी ह्या काय दोन त्रिज्या आहेत. आता त्यामध्ये कोन ए ओ बी हा काय केंद्रीय कोन, आपल्याला माहिती वृत्तालेखामध्ये दोन संज्ञा वापरतात, एक केंद्रीय कोन आणि दुसरी वर्तुळ पाकळी. आता त्याच्यामध्ये जो केंद्रीय कोन तयार झालेला आहे तो म्हणजे ए ओ बी, इथं हा केंद्रीय कोन तयार झालेला आहे. आणि त्या केंद्रीय कोनामध्ये ओ ए एक्स बी किंवा ओ बी एक्स ए ही वर्तुळ पाकळी आहे आणि ती आपल्याला छायांकित निळ्या रंगाने ती दर्शवलेली आहे. आता वर्तुळ पाकळ्या जेवढ्या असतील त्या वर्तुळामध्ये त्यामध्ये त्यांच्या केंद्रीय कोनांच्या मापांची बेरीज जी आहे तर ती 360 अंश असते. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, पाकळ्यांच्या केंद्रीय कोनांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. आणि जर आपल्याला केंद्रीय कोणाचं माप काढायचंय, दिलेल्या वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचं माप काढायचं असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे केंद्रीय कोणाचे माप बरोबर घटकांची किंमत भागिले सर्व घटकांची एकूण किंमत गुणिले 360 अंश. हे सूत्र तुमचं पाठच पाहिजे कारण की 10वी पर्यंत तुम्हाला वृत्तालेख हा पॉइंट आहे. उदाहरण सोडवताना या सूत्राचा आपल्याला वापर करावाच लागतो. चला यावर आधारित आपण आता उदाहरण पाहूया. बघा आता पहिलं उदाहरण, रक्त गटानुसार माणसांची टक्केवारी विभागणी बाजूच्या वृत्तालेखात दिली आहे, तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा आता रक्त गटानुसार आपल्याला काय केलेली आहे, विभागणी केलेली आहे माणसांची. मग रक्त गट ए बी, ए बी आणि 45. आता हे कशात दिलेले आपल्याला, टक्केवारी मध्ये दिलेले इथं दिसतंय तुम्हाला टक्केवारी मध्ये. आता पहिल्या प्रश्नाकडे येऊया. ए या रक्त गटासाठी केंद्रीय कोणाचे माप किती. आता ए या रक्त गटाचाच आपल्याला विचार करायचा आहे. आता तिथं किती आहे, 20% आपल्याला दिलेलं आहे ते प्रमाण. आताच आपण सूत्र शिकलोय केंद्रीय कोणाचे माप बरोबर घटकाची किंमत भागिले एकूण घटकांची किंमत. आता आपल्याला कुठल्या रक्त गटाचं केंद्रीय कोण काढायला लावलेला आहे, ए या केंद्रीय कोण. आपल्याला उदाहरण असं खूप सोडवत नाही बसायचंय, शॉर्ट मध्ये आपल्याला उदाहरण सोडायचं की जेणेकरून आपल्याला पर्याय पटकन उपलब्ध होईल. बरोबर घटकाची किंमत म्हणजे ए या रक्त गटातील घटक किती आहे त्याची किंमत आपल्याला लिहायची आहे. घटकाची किंमत भागिले एकूण घटकांची किंमत.
आता शॉर्ट मध्ये इथं सूत्र लिहिलेलं आहे, गुणिले काय करायचंय आपल्याला 360 अंश बरोबर. आता आपल्याला ए चा काय काढायचा आहे, केंद्रीय कोण काढायचा आहे, हा केंद्रीय कोण आपल्याला काढायचा आहे. मग घटकाची किंमत म्हणजे ए या रक्त गटाची घटक किती आहे, 20%. 20% म्हणजे आपल्याला टक्केवारी दिलेली आहे. आणि या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर 20 आणि 30 50, 55 अधिक 45 किती झाले, 100. म्हणजे 100 पैकी 20 गुणिले किती, 360. शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल, शून्य गेला, शून्य गेला. आणि 36 दुणे किती, 72. म्हणजे 72 अंश. म्हणजे ए या रक्त गटासाठी केंद्रीय कोणाचं माप किती आहे, 72 अंश. म्हणजे आपला आलेला आहे पर्याय क्रमांक पहिला. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. उदाहरण सारखंच आहे, फक्त इथं काय बदललेलं आहे, रक्त गट. ए बी या रक्त गटासाठी केंद्रीय कोणाचे माप किती, ए बी साठी किती टक्के दिलेले आहे आपल्याला त्यांनी, 5%. सूत्र आपण त्याच पद्धतीने वापरणार आहे, फक्त कशाचं आपल्याला केंद्रीय कोण काढायचा आहे, ए बीचा. बरोबर किती टक्के, 5%. म्हणजेच 100 पैकी 5% गुणिले 360. शून्य शून्य काय झाला, कॅन्सल. 5 एक 5 5 2 10, 2 एक 2 2 1 2 8 16. म्हणजे केंद्रीय कोण किती आला आपला, 18 अंश. म्हणजे आपला आला ए बी या रक्त गटासाठी केंद्रीय कोणाचं माप 18 अंश, पर्याय क्रमांक. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबींवरील खर्च. बघा आता एका कुटुंबाचा विविध बाबींवरील खर्च आपल्याला दिलेला आहे. आणि जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न 23,400 असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा आपल्याला वृत्तालेखामध्ये ए बी सी डी हे चिन्ह वापरले आहे. तर ए म्हणजे काय, शिक्षण. इथं दिसतंय तुम्हाला, ए साठी शिक्षण, बी साठी इतर खर्च, सी साठी कपडे आणि डी साठी अन्नधान्य. आता प्रश्न पहिल्याकडे जाऊया आपण. शिक्षणावर एकूण किती खर्च झालेला आहे, शिक्षणावर. मग शिक्षण किती टक्के, ए म्हणजे किती, 50 अंश आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला काय शोधायला लावलेलं आहे त्यांनी, खर्च, शिक्षणावर किती खर्च झालेला आहे. मग आता 50 अंश म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यांनी कशाचं माप दिलेलं आहे, केंद्रीय कोणाचं माप दिलेलं आहे. आता आपल्याला सूत्र माहिती आहे, केंद्रीय कोणाचे माप बरोबर घटकांची किंमत भागिले एकूण घटकांची किंमत गुणिले 360. मग आता शिक्षणावरचा केंद्रीय कोण किती आला, 50 अंश. बरोबर शिक्षणावरील खर्च आपल्याला माहिती का नाही माहिती, खर्च आपल्याला माहीत नाही, भागिले. आणि त्याचं मासिक उत्पन्न किती आहे, 23,400 गुणिले किती, सूत्रातलं 360. शून्य शून्य काय झाला, कॅन्सल. 2 एक 2 2 8 16, 2 एक 2 2 1 2 2 7 14, 0 0 0, 2 9 18, 2 5 10, 2 8 16, 2 5 10, 9 एक 9, 9 सक 54, 4 राहिले पुढचे, 5 45, 9 5 45. आपल्याला काय काढायचं आहे, खर्च. शिक्षणावर किती खर्च झाला, म्हणजे खर्च बरोबर काय येणार आहे, 50 गुणिले 65. 50 गुणिले 65 बरोबर. शून्य असाच घेतला, 5 5 25, 2 5 5 37, 3 2 32 आहे का पर्याय, 3,250 रुपये इतका खर्च कशावर झालेला आहे, शिक्षणावर. म्हणजे आपला पर्याय आलेला आहे एक, पर्याय क्रमांक एक, रुपये 3,250. आता दुसरा प्रश्न बघा. कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च होतो. आता दोन्हींची आपल्याला अगोदर तुलना करावं लागेल. आता कपडे आधी, कपड्यांचा खर्च बघू आपण. कपडे कशाने दर्शवले आहे, सी. म्हणजे
76 अंश त्याचा काय केंद्रीय कोन. दुसरं दिलेलं आहे त्यांनी आपल्याला अन्न धान्य, अन्नधान्यासाठी काय वापरलेलं आहे त्यांनी डी, बरोबर किती आहे 144 अंश. मग किती अधिक खर्च झालाय. आता अगोदर आपल्याला काय करावं लागेल, दोन्हीमधील केंद्रीय कोणाचा फरक काढावा लागेल. म्हणजे फरक म्हणजे काय करावं लागेल, 144 मधून आपल्याला 76 काय करायचे वजा करायचे, 144 वजा 76. अडुसष्ट म्हणजे 68 अंश हे काय आलं, केंद्रीय कोणाचं माप आलं. म्हणजे किती अधिक केंद्रीय कोण आला, 68 अंश. आता आपल्याला सूत्र माहितीये केंद्रीय कोणाचे माप, मग कोणाचे, कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती अधिक, म्हणजे अन्नधान्याचा केंद्रीय कोण किती आला आपला, 68 अंश. खर्च आपल्याला माहिती का, खर्च माहित नाही. आणि भागिले काय, एकूण घटकांची किंमत. एकूण घटकांची म्हणजे हे आपल्याला काय दिलेले आहे, केंद्रीय कोण, याची बेरीज आपल्याला करायची नाही. तर आपल्याला काय दिलेलं आहे, कुटुंबाचे मासिक उत्पन्न ते किती आहे, 2023,400 गुणिले आपलं किती येणार आहे, 360 अंश. आता जर आपण बारकाईने पाहिलं तर इथंच आपलं आता कॅल्क्युलेशन झालेलं आहे. या सगळ्यांचं उत्तर किती येत आहे आपलं, 65. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल इथं, 68 गुणिले 65 बरोबर अन्नधान्यावर झालेला अधिकचा खर्च किंवा जास्त खर्च, या दोन्हींचा गुणाकार करून घेऊ आपण. 68 गुणिले 65, 5 8 40, 5 37 आणि 4 34, 8 48, 6 6 36 आणि 4 40, 0 12 4 4, म्हणजे 4420 रुपये अधिक खर्च कशावर झालेला आहे, अन्नधान्यावर, 4420 अधिकचा. मग 4420 हा कुठला पर्याय आहे, पर्याय क्रमांक चौथा. इतका अधिकचा खर्च अन्नधान्यावर झालेला आहे. आणि आपण उत्तरलेखाचं जे सूत्र शिकलेलं आहे त्या सूत्राचा इथं काय केलेला आहे, वापर केलेला आहे. आणि हा प्रश्न 2018 साली विचारण्यात आलेला आहे. म्हणजे इथं तुमचं सूत्र पाठ पाहिजे, स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता स्तंभालेखातील आपला शेवटचा पॉइंट आहे, शतमान स्तंभालेख. दिलेल्या सांख्यिक माहितीचे रूपांतर आपल्याला शतमानात करायचं आहे, म्हणजे 100 करणं. आणि ती जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला काय करायची आहे, योग्य प्रमाणानुसार प्रमाण योग्य घ्यायचंय आणि वेगवेगळ्या स्तंभालेखाची दर्शवायची. त्याला काय म्हणतात, शतमान स्तंभालेख. तुम्हाला इथे आकृतीत दिसत असेल सगळे स्तंभ कसे सारखे आहे, म्हणजे सगळे स्तंभ जे आहे तर 100 आहे, शतमानात आहे. आणि हे याचे सर्व स्तंभ सारखेच असतात किंवा सारख्या मापाचे, म्हणजे शतमानात असतात, 100 असतात. चला तर शतमान स्तंभालेखावर आधारित आपण पहिलं उदाहरण पाहूया. बघा पहिलं उदाहरण, एका शहरातील वार्ड क्रमांक 1 ते 4 मधील साक्षर स्त्रियांचे शेकडा प्रमाण शतमान स्तंभालेखात दर्शविले आहे. बघा मग आता साक्षर स्त्रियांचं प्रमाण आपल्याला दर्शवले आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहायची. मग एक साक्षर आपल्याला काय दिलेले आहे, वार्ड क्रमांक 1, 2, 3 आणि 4. आता त्याच्यामध्ये आपलं काय येणार आहे, साक्षर स्त्रिया आणि निरक्षर स्त्रिया. आता त्याच्यासाठी कुठले चिन्ह त्यांनी वापरलेले आहे, इथं बघू शकतात. साक्षर स्त्रियांसाठी वापरलेले आहे तिरपे रेषा आणि निरक्षर स्त्रियांसाठी पांढऱ्या रंगाचा त्यांनी वापर केलेला आहे. आणि वाय अक्षावर प्रमाण जे आहे तर 1 सेंटीमीटर बरोबर 10 स्त्रिया हे प्रमाण त्यांनी वाय अक्षावर घेतलेलं आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 10 स्त्रिया. आता यावर आधारित आपण पहिला प्रश्न बघूया. बघा आता पहिला प्रश्न, वार्ड क्रमांक 4 मध्ये साक्षर स्त्रियांचे शेकडा प्रमाण किती आहे. बघा आता एकाच आपल्याला कशाचा विचार करायचा आहे, एकाच वार्डचा विचार करायचा आहे. कुठला वार्ड क्रमांक येतो,
वार्ड क्रमांक 4, त्यातील आपल्याला फक्त काय शोधायचंय, साक्षर स्त्रियांचं शेकडा प्रमाण. आता इथं जरी शेकडा शब्द दिला असला तरी आपला हा स्तंभ कुठला आहे, त्या तुम्हाला स्तंभालेख म्हणजे आपल्याला डायरेक्ट त्या चौथ्या वार्ड क्रमांकाचं निरीक्षण करून फक्त साक्षर स्त्रिया किती हे बघायचं आहे. मग आता वार्ड क्रमांक 4 मधील साक्षर स्त्रिया, आणि 1 सेंटीमीटर बरोबर आपल्याला माहिती 10 स्त्रिया दिलेल्या आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80. म्हणजे किती टक्के प्रमाणे त्या स्त्रियांचं 80%, म्हणजे वार्ड क्रमांक 4 मध्ये साक्षर स्त्रियांचं प्रमाण किती आहे, 80%. फक्त त्या वार्डवरच आपण गेलेलो होतो आणि त्याच निरीक्षण करून आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया आपण. वार्ड क्रमांक 1 मधील स्त्रियांचे प्रमाण वार्ड क्रमांक 3 मधील साक्षर स्त्रियांच्या प्रमाणापेक्षा कितीने जास्त आहे. आता इथं 2 वार्डचा आपल्याला विचार करायचा आहे, वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 3, त्या दोन्हींचा विचार करायचा आहे. पहिलं, दुसरं काय विचारलंय ते साक्षर स्त्रिया. साक्षर स्त्रिया म्हणजे काय, तिरप्या रेषा. आता फक्त आपण साक्षर स्त्रिया बघूया. मग वार्ड क्रमांक 1 मध्ये साक्षर स्त्रिया किती आहे, 90, आणि वार्ड क्रमांक 3 मध्ये साक्षर स्त्रिया किती आहे, 50. म्हणजे 3 पेक्षा 1 मध्ये किती जास्त आहे, याची आपण काय करणार, वजाबाकी. 90 मधून 50 वजा झाले तर उत्तर किती येतंय आपलं, 40. 40% स्त्रिया काय साक्षर, म्हणजे पर्याय आला आपला पहिला. हे कॅल्क्युलेशन आपले पटापट होण्याजोगे आहेत, म्हणून जास्त कॅल्क्युलेशनच्या मागं मुलांनी लागायचं नाही, उदाहरण पटकन सोडून होईल, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाला आपला अधिकचा वेळ देता येईल. आता बघा पुढचा प्रश्न आहे. सोबतच्या आलेखात एका शाळेतील ए बी सी डी ई या तुकड्यातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे निकालाचे शेकडा प्रमाण दाखवलेले आहे, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा आता 10वीच्या विद्यार्थ्यांचे निकालाचे शेकडा प्रमाण आपल्याला शतमानात दाखवले आहे. एक्स अक्षावर तुकडी घेतलेली आहे आणि वाय अक्षावर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण दिलेले आहे. यामध्ये आपलं पहिलं फोकस कशावर असणार आहे, उत्तीर्ण विद्यार्थी तिरप्या रेषेने दाखवलेले आहे आणि अनुत्तीर्ण उद्भव विद्यार्थी आपल्याला पांढऱ्या रंगाने दर्शवलेले आहेत. आता आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊया. बघा प्रश्न खूप सोपा आहे. सोबतचा आलेख खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे. तुम्ही पाहिल्या तुमच्या अगोदर काय डोक्यात येईल की आपण पहिला जो प्रकार शिकलोय विभाजित, हो की नाही. परंतु बारकाईने जर तुम्ही लक्ष दिलं तर सगळे स्तंभ सारख्या मापाचे तुम्हाला दिसताय. आपण शतमानात शिकलो आहे, सारख्या मापाचे म्हणजे किती आहे, शतमान 100 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय दिलेला किंवा सोबतचा आलेख हा खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे, तर शतमान स्तंभालेख, म्हणजे पर्याय क्रमांक आपला आहे 3. इथं तुमचा गोंधळ होता कामा नाही. दोन्हींचे व्याख्या वेगवेगळ्या आहे. विभाजित म्हणजे काय केली जाते, 2 घटकांची बेरीज केली जाते. आणि शतमानामध्ये काय असतं, सगळे स्तंभ सारख्या उंचीचे म्हणजे 100 शतमानात ते आपल्याला दाखवले जातात. म्हणजे इथं आपला पर्याय क्रमांक आलेला आहे 3, शतमान स्तंभाले. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता दुसरा प्रश्न. सर्वात जास्त उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण असलेली तुकडी कोणती, म्हणजे कुठल्या तुकडीमध्ये सर्वात जास्त उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण असलेली तुकडी कोणती. आता आपल्याला माहिती उत्तीर्ण विद्यार्थी कशाने दाखवले आहे, तिरप्या रेषेने दाखवले आहे. ज्याची उंची उत्तीर्ण विद्यार्थ्याची जास्त त्याचं प्रमाण पण काय असणार आहे, जास्त. आपण जर ए बी सी डी इकडे जर बारकाईने लक्ष दिलं तर ए या तुकडीमध्ये 70 प्रमाणे, बी मध्ये 80 आहे, सी मध्ये 95 आहे,
डी मध्ये किती दिसतंय आपल्याला? 85. आणि ई मध्ये आपल्याला दिसतंय 90. मग सर्वात जास्त उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण जास्त असलेली तुकडी कुठली आहे? तुकडी सी. म्हणजे पर्याय आला आपला पहिला, तुकडी सी मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी काय झालेले आहे? उत्तीर्ण झालेले आहे. आणि ते फक्त कशाने दाखवले आहे? तिरप्या रेषेने. चला आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया. बघा, 2023 साली हा प्रश्न विचारलेला आहे. श्री तुषार यांचे खर्च व बचतीचे प्रमाण शतमान स्तंभालेखा दर्शविले आहे. आता तुषार यांचा खर्च आणि बचत यांचं प्रमाण दाखवलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. मग बघा, आता आधी आलेख समजून घेऊया. एक साक्षावर आपल्याला महिने दिलेले आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. आणि वाय अक्षावर आपल्याला दिलेले आहे खर्च व बचतीचे प्रमाण. आणि खर्च व बचतीचे प्रमाण देताना त्यांनी आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर 10%, 1 सेंटीमीटर बरोबर 10% दिलेले आहे. आणि बचत जी आहे तर आपल्याला पांढऱ्या रंगाचा स्तंभ दिसतोय आणि खर्च जो आहे तर तिरप्या रेषेने आपल्याला खर्च दाखवलेला आहे. आता यावर आधारित, या शतमान स्तंभालेखावर आधारित आपण पहिला प्रश्न बघूया. बघा, आता पहिला प्रश्न. श्री तुषार यांची फेब्रुवारी महिन्याची आवक, आवक म्हणजे उत्पादन थोडक्यात, फेब्रुवारी महिन्याची आवक 40,500 आहे, तर त्या महिन्याची काय करायची आपल्याला? बचत. कोणता महिना दिलेला आहे? फेब्रुवारी. म्हणजे बाकीच्या महिन्यांकडे आपण लक्ष द्यायचं नाही, फक्त महिना फेब्रुवारी. त्या महिन्याची काय काढायची आहे? बचत. बचतीसाठी काय वापरलेला आहे? पांढरा रंग. आता आपण फक्त बचतीकडे जाऊ, फेब्रुवारी महिन्यातील बचत. आणि आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर बरोबर किती दिलेलं आहे? 10%. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, म्हणजे एकूण किती झाले? 10, 20 आणि 30%. म्हणजे फेब्रुवारी महिन्याची बचत, बचत किती झाली? 30%. पण त्या महिन्याची आवक किती आहे? उत्पन्न 40,500. आता 40,500 या रुपयावर बचत किती आहे? 30%. म्हणजेच 40,500, 30% म्हणजे 30/100. 10 गेला, 10 कट झाला, हा छेदाचा 1 कॅन्सल झाला, वरचा 1 कॅन्सल झाला. 3 ने जर गुणलं, 3 00, 3 5 15, 3 4 12, म्हणजे किती आलंय? 12,150 रुपये. ही काय झाली? फेब्रुवारी महिन्याची तुषारची बचत. म्हणजे पर्याय कुठला आला आपला? पहिला. एकूण उत्पादन त्यापैकी 30% बचत आहे. टक्के म्हटल्यावर आपण काय म्हणतो? 100. आणि या पद्धतीने 00 कट झाले, 4,050 × 3 12,150 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक आला आपला पहिला. परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता एक अगदी सोपा प्रश्न त्याच्यावरच विचारलेला आहे. मे महिन्यातील बचतीचे खर्चाची असलेले गुणोत्तर किती? बघा मग, आता मे महिना, पहिलं काय दिलंय त्यांनी? बचत. आता मे महिन्यातली अगोदर आपण बचत बघूया. मे महिन्यामध्ये किती बचत झालेली आहे? दिसतंय तुम्हाला 15. बचत आहे 15. आणि त्याच महिन्यात खर्च किती झालेला आहे? खर्च तुम्हाला दिसतोय 85. आणि याचं काय काढायचंय आपल्याला? गुणोत्तर काढायचंय. बघा, गुणोत्तर करताना काढताना आपण काय करणार? 15/85 5 3 15, 5 1 5, 5 7 35, म्हणजे 3/17. म्हणजेच गुणोत्तरात आपण काय घेणार?
तीनास 17 म्हणजे आपला पर्याय कुठला आला, पर्याय क्रमांक 4। अगोदर आपल्याला बचत दिली म्हणून आपण काय घेतली, बचत, आणि नंतर खर्च घेतलेला आहे, म्हणजे आपला पर्याय आलेला आहे पर्याय क्रमांक 4 तीनास 17। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सांख्यिकी या प्रकरणा अंतर्गत उपघटक स्तंभालेखाचा अभ्यास केलेला आहे। त्याच्यामध्ये विभाजित स्तंभालेख, दृढ स्तंभालेख, वृत्तालेख आणि शतमान, त्याच्यावर आधारित स्वाध्याय तुम्हाला ग्रुपवर दिला जाईल। आणि त्यामुळे काही तुम्हाला शंका असेल तर तुमच्या गणिताच्या शिक्षकांना तुम्ही त्याबद्दल विचारू शकता।